उमेदवारांच्या रूपाने ताकद वाढेल। महत्त्वाची बातमी आहे, काही क्षणात अजित पवार पत्रकार परिषद घेऊ शकतात। अजित पवार काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। अजित पवार एनसीपी सोडणार का, अजित पवार कोणत्या पक्षात प्रवेश करणार, या सगळ्या वावड्या या सगळ्या चर्चा गेली 2-3 दिवस सलग आपण ऐकतोय। त्यामुळे काही क्षणात पत्रकार परिषद अजित पवार घेतील आणि त्यात ते काही मोठा निर्णय घेतील का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। राज्यातल्या राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। अजित पवार हेच आत्ता महाराष्ट्रात केंद्रबिंदू ठरलेले आहेत राजकारणाचा, कारण ते नेमका काय निर्णय घेतात, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडतात का, ते कुठल्या पक्षात प्रवेश करतात हे बघणं फार फार महत्त्वाचं आहे। आणि अजित पवार यांच्याविषयी वेगवेगळे तर्क वितर्क चर्चा केल्या जात आहेत। अजित पवारांचं आता नेमकं म्हणणं काय पडतं याकडेच अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष आहे। काही क्षणामध्ये याचा खुलासा होईल अशी आपण अपेक्षा करूया। खरं तर अजित पवारांचे ज्या बहीण असतील, सुप्रिया सुळे किंवा शरद पवार असतील किंवा इतर अनेक नेते असतील, ते स्पष्ट वारंवार सांगत आहेत की अजित पवार काय राष्ट्रवादी काँग्रेस सोडून जाणार नाहीत। पण तरी देखील अजित पवार आता स्वतः काय म्हणतात, त्यांच्या तोंडून काय ते निर्णय सांगतात हे बघणं महाराष्ट्राला आता फार फार महत्त्वाचं वाटतंय। महाराष्ट्राच्या नजरा याकडे लागल्या, राजकीय नेत्यांच्या नजरा याकडे लागलेल्या आहेत असं समजतंय, असं कळतंय की अजित पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात आहेत। आणि काल दिवसभर वेगवेगळ्या बैठका कार्यक्रम होते त्याला ते गेले नाहीत, त्यामुळे अनेक चर्चा झाल्या। त्यांनी आता त्यांचा वॉलपेपर एनसीपीचा होता तो बदललेला आहे, त्यामुळे चर्चा सुरू झालेली आहेत। आता ही अजित पवारांची गुगली आहे का, अजित पवार खरोखर निर्णय त्यांचा झालेला आहे आणि ते आता जाहीर करतील हे सगळंच बघणं फार फार महत्त्वाचं आहे। मात्र राजकीय भूकंप म्हणूनच याकडे बघावं लागेल। जर अजित पवारांनी पक्ष सोडायचा निर्णय घेतलेला असेल तर काही क्षणामध्ये अजित पवारच पत्रकार परिषद घेत आहेत, त्यामुळे या सगळ्या चर्चा एकतर वेगळं वळण घेतील जर त्यांनी काही निर्णय घेतला असेल आणि ते जाहीर करत असतील तर, आणि ते जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच राहणार असतील तर मात्र सगळ्या चर्चा थांबतील अशी अपेक्षा आहे। पण या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष फक्त अजित पवारांकडे लागलेलं आहे, कारण अजित पवार काही मोठा निर्णय घेऊ शकतात अशी चर्चा सुरू झालेली आहे। गेले 3-4 दिवस सलग ही चर्चा आहे, त्याआधी सुद्धा अजित पवारांची घुसमट होत होती, अजित पवार नाराज होते अशा चर्चा मधून मधून येतच होत्या। त्यामुळे आज पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार कोणता मोठा निर्णय घेतात, काय नेमकं स्पष्ट करतात, त्यांच्या मनात नेमकं काय चाललेलं आहे हे स्पष्ट होईल। अजित पवार यांनी सासवडचा कार्यक्रम रद्द केला, दिवसभरातल्या काही बैठका होत्या त्या रद्द केल्या। एक अशीही चर्चा होती की त्यांनी काही आमदारांना मुंबईमध्ये बोलवलेलं आहे, मुंबईत त्यांची बैठक आहे आणि अजित पवार ती बैठक घेणार आहेत, पण नंतर तसंही काही झालेलं आपण बघितलं नाही। पुढे त्यांनी आपल्या वॉलपेपरमधून एनसीपी काढून टाकलेला आहे, एनसीपीचा वॉलपेपर होता तो काढून टाकला आहे, त्यामुळे परत एकदा चर्चा सुरू झाल्या। म्हणजे खरं तर अजित पवार आपला पक्ष सोडणार यासाठी महत्त्वाच्या असलेल्या अनेक गोष्टी घडत असल्याने चर्चेला अधिक जोर आला। विनोद राठोड आमचे प्रतिनिधी, यांच्याशी आपण सविस्तर बोलूया। विनोद, पत्रकार परिषद अजित पवार घेणार आहेत, आता मोठा खुलासा होऊ शकेल? विनोद, आमचे प्रतिनिधी विनोद राठोड यांच्याशी आपण बोलूया। खरं तर राजकीय वर्तुळात खळबळ उडून जाईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। अजित पवार हे एकटे येणार नाही आहेत तर अजित पवारांबरोबर 30 कामदार आहेत अशा चर्चा होत आहेत। आता या सगळ्याविषयी आपण अधिक बोलूया, आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या संपर्कात आहेत। प्रणाली, एक खळबळ माजवून देणारा निर्णय कदाचित ते घेतील, अजित पवार आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत। प्रणाली, विनोद आमचे प्रतिनिधी या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयाच। अजित पवार आणि त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते, महत्त्वाचे आमदार दिसत आहेत। अजित पवार पत्रकार परिषद घेणार आहेत काही क्षणामध्ये, त्यामुळे अजित पवार काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। शांत दिसत आहेत, मागे हाताची घडी घालून ते सावकाश चालत येत आहेत, ते पत्रकार परिषद घेणार आहेत। त्यांच्या आजूबाजूला खूप मोठा गोतावळा दिसतोय। आज खरं तर सगळे कॅमेरे हे अजित पवारांवरच आहेत, कारण अजित पवार थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेतील आणि त्यात ते काय म्हणतात हे बघणं महत्त्वाचं आहे। अजित पवार अस्वस्थ आहेत,
अजित पवार काहीतरी विचार करतायत गेले काही दिवस अशा चर्चा होत होत्या। एनसीपीचे काही आमदार महत्त्वाचे नेते त्यांच्या सोबत आहेत। अजित पवार आपल्याला दृश्यांमध्ये दिसतायत, कुणाशी तरी काहीतरी संवाद साधतायत आणि काही क्षणांमध्ये ते पत्रकार परिषद घेतील। आमचे प्रतिनिधी विनोद राठोड त्यांच्या सोबत आहेत। अजित पवार काही क्षणांमध्ये पत्रकार परिषद घेऊन आता या सगळ्या ज्या बातम्या त्यांच्याविषयी पसरतायत, बोलला जातायत किंवा त्यांच्याविषयी जे तर्कवितर्क लावले जातात स्वतःच त्याचं स्पष्टीकरण देतील असं आपण म्हणूया किंवा अशी अपेक्षा करूया। अजित पवारांचा चेहरा बरंच काही सांगून जातोय, थोडं शांत राहण्याचा प्रयत्न आहे पण काहीतरी विचार मनात सुरू असणारच। पत्रकारांशी इथे ते बोलतील का पत्रकार परिषद घेतील, मात्र आता ते प्रतिक्रिया देत आहेत। मूळ मुद्द्याविषयी अजित पवार बोलतील अशी अपेक्षा आहे। सर्व पत्रकार मित्रांना तुम्हाला बाजूला सर्व काय बोलत इच्छा सर्व पत्रकार मित्रांना नमस्कार। आज आपल्याशी आज रोजी आपल्याशी बोलण्याचं कारण म्हणजे कारण नसताना माझ्याबद्दल किंवा माझ्या सहकाऱ्यांच्या बद्दल गैरसमज निर्माण करण्याचं काम जाणीवपूर्वक वेगवेगळ्या ठिकाणी होताना मी स्वतः बघतोय। वास्तविक ह्या ज्या काही बातम्या चाललेल्या आहेत किंवा बातम्या दाखवण्यात येत आहेत त्या बातम्यांमध्ये काही तथ्य नाही। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मध्ये महाविकास आघाडीची सभा असताना आम्ही सगळेजण नागपूरला गेलेलो होतो। नागपूरवरून परत येताना उद्धव ठाकरे साहेबांना मी विनंती केली की तुम्ही विमान घेऊन आलेला आहात तर त्याच्यामध्ये जागा आहे का, ते म्हणले चला बरोबर। आम्ही त्यांच्याबरोबर आलो मी आणि आल्यानंतर महाराष्ट्र भूषण पुरस्कार अप्पासाहेब धर्माधिकारी साहेबांना द्यायचा निर्णय झालेला होता आणि तो कार्यक्रम होत असताना मोठ्या प्रमाणावर स्त्री सदस्य हे त्याच्यामध्ये जखमी झाले म्हणजे त्यांना त्रास झाला उष्माघाताचा आणि त्याच्यामध्ये काही जण बेशुद्ध झाले, काही जणांना स्वतःचे प्राण गमवावे लागले, अशा प्रकारच्या हे सगळ्या गोष्टी घडल्या। म्हणून आम्ही तिथूनच डायरेक्ट पनवेलच्या MGM हॉस्पिटलमध्ये गेलो। त्याच्यानंतर मग उद्धव ठाकरे साहेब म्हणले की मी आता इथनं निघतो, ते तिथून निघाले। मी बाकीच्याही वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देत बसलो कारण विरोधी पक्ष नेता या नात्याने मी तिथं जाणं गरजेचं होतं आणि एवढं मोठा संकट मोठ्या प्रमाणावर लोकांच्यावर ज्यावेळेस येतं त्यावेळेस त्यांना आधार देण्याची आपली संस्कृती आपली परंपरा आहे। वास्तविक त्याच्यामध्ये जी काही संवेदनशीलता सरकारने दाखवायला पाहिजे होती तिथं सरकार कुठंतरी कमी पडलं आणि त्याच्यामुळे निष्पाप लोकांचा बळी गेला। वास्तविक एवढ्या उन्हामध्ये कार्यक्रम घ्यायचं कारण नव्हतं, 4 वाजता देखील कार्यक्रम घेता आला असता किंवा अप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांचा कार्यक्रम कुठेही असला तरी जे काही श्रोते वर्ग येतो किंवा स्त्री सदस्य येतात ते मोठ्या संख्येने येतात म्हणजे त्या कार्यक्रमाला तर आदल्या दिवशी देखील काही लोक आलेले आपल्या पाहण्यात आले असतील। त्याच्यावर 9 वाजता कार्यक्रम घेतला असता तरी 9 ते 11 कार्यक्रम झाला असता 11 वाजता एवढे काही उन्हाची तीव्रता राहत नाही जी नंतरच्या काळामध्ये 37, 38, 39, 40 पर्यंत टेम्परेचर वाढतं। आणि मग आम्ही त्या सगळ्यांना भेटलो, त्याच्या संदर्भामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारचं राजकारण करायचं नाही परंतु महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या करता 13-13, 14-14, 15-15 कोटी रुपये खर्च केला जातो। मग एवढा पैसा खर्च केलेला होता तर मग मंडप घालायला कोणी त्यांना थांबवलेलं होतं।
चांगल्या पद्धतीनं भव्य दिव्य अशा प्रकारचा मंडप टाकायचा होता, काही बिघडलं नसतं। तुम्ही माणसांच्या जीवाशी का खेळता? आणि त्याच्यातून जर महाराष्ट्र पुरस्कार द्यायचा होता तर तो महाराष्ट्रातल्या 13.5 कोटी जनतेच्या वतीनं द्यायचा। उन्हाळा होता तर एक तर तुम्हाला करता आलं असतं की जरा पावसाळा सुरू होतो त्यावेळेस ढगाळ वातावरण असतं त्यावेळेस घ्यायचा, किंवा राजभवनला जो महत्वाचा हॉल आहे तिथं त्या हॉलमध्ये देखील घेतला असता तरी चालला असता, किंवा बंदिस्त हॉलमध्ये देखील। आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर मला वाटतं जिओ वगैरेच्या ठिकाणी तर 10-10 हजार कितीतरी हजार लोक बसू शकतात असे हॉल अतिशय चांगल्या प्रकारचे केलेले आहेत। पण ते निष्काळजीपणा अतिशय नडला आणि त्याच्यामध्ये सरकारचं ते अपयश होतं ही पण वस्तुस्थिती खरी आहे। त्याच्यामध्ये 5-5 लाख रुपये देऊन त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला, वास्तविक पैशातनं काही मोजता येत नाही। त्यांनी त्यामध्ये त्यांच्या कुटुंबियांना अधिकची मदत केली पाहिजे असं माझं स्पष्ट मागणं आहे। आणि इथून पुढच्या काळामध्ये त्यांना अशा प्रकारचे कार्यक्रम घेण्याचं कारण त्यांना त्याच्यातनं काही राजकारण साधायचं होतं का? म्हणजे आप्पासाहेब धर्माधिकारी नाही, त्यांच्याबद्दल आम्हाला निश्चितपणे आदर आहे। आपण ज्यांचं कुणाचं कौतुक करतो, महाराष्ट्र पुरस्कार देतो, त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला सगळ्यांना त्या गोष्टीचा अभिमान असतो। परंतु त्यांनी त्या विभागाचे सचिव असतील, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, पालकमंत्री असतील, त्या विभागाचे मंत्री असतील किंवा अधिकारी असतील, ह्या सगळ्यांना कळायला पाहिजे होतं की कार्यक्रम किती वाजता घ्यावा, काय वाजता घ्यावा। आणि मला जी माहिती आहे, मी जे कार्यक्रम त्यांचे अटेंड केलेले आहेत, मी नानासाहेब धर्माधिकाऱ्यांचे पण कार्यक्रम अटेंड केलेले आहेत, त्यावेळेस संध्याकाळचे कार्यक्रम असले तरी ते शांतपणे बसतात, अजिबात घाई गडबड करत नाही, धक्काधक्की होत नाही, त्या चेंगराचेंगरी होत नाही, त्यांचे ते साफ करून जातात। पुन्हा तिथं कचराचा एक तुकडा देखील तुम्हाला पाहायला मिळत नाही, अशा प्रकारची त्यांची शिस्त आहे। पण त्यालाच गालबोट लावण्याचं काम या राज्यकर्त्यांनी केलं, त्या राज्यकर्त्यांचा मी तीव्र शब्दात निषेध करतो। दुसरी गोष्ट, आपण जे काही सातत्याने माझ्याबद्दलच्या बातम्या पसरवताय किंवा दाखवताय, मी आपल्याला सांगेन की त्याच्यामध्ये यत्किंचितही तथ्य नाही। तुम्ही जे दाखवलेले 40 आमदारांच्या सह्या घेतल्यात असं काही आमदारांच्या सह्या घेण्याचं कारण नाही। आम्ही सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच आहोत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच राहणार आहोत, त्याच्यामुळं ह्या बातम्यांना कुठल्याही प्रकारचा आधार नाही। त्याच्यामुळं काही वेगवेगळ्या चॅनलमध्ये इतर राजकीय पक्षाचे लोक देखील त्यांचं मत व्यक्त करतात, त्यांनी तो काय व्यक्त करावं वेगवेगळ्या राजकीय पक्षांचा तो त्यांचा अधिकार आहे। तुम्ही आता आज मी इथं नेहमीप्रमाणे माझ्या ऑफिसला बसतो, त्यावेळेस साधारण मंगळवार बुधवार कमिट्याच्या मिटिंग असतात आमदारांच्या, अनेक आमदार मंत्र्यांच्याकडं किंवा मंत्रालयात कामाच्या निमित्तानं येत असतात। त्याच्यामुळं आज पण जे आमदार इकडे आलेले होते ते मला मी इथं आहे म्हणून भेटायला आले होते, ती नेहमीची पद्धत आहे, ह्याच्यात वेगळा अर्थ काढू नका। त्यामध्ये मग धनंजय मुंडे असतील, अनिल भाईदास असतील, देवेंद्र भोयार असतील, अण्णा बनसोडे असतील, संजय मामा शिंदे असतील, नितीन पवार असतील, चंद्रकांत पुरे असतील, शेखर निकम असतील, अनेक जण, त्यांची वेगवेगळी कामं होती आणि ते कामं घेऊन ते आलेले होते, त्यांची इतरही कामं होती आणि माझ्याकडे पण काही काम होतं, त्याकरता मी फोन केला आणि त्या कामामध्ये मदत करण्याचा प्रयत्न केला। त्याच्यामुळं आपण ते वेगवेगळे आमदार आलेले भेटलेले जे दाखवताय त्याच्यातून त्यांच्याबद्दल पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो आमचा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, जो आमचा पक्षाचा कणा आहे, तोही संभ्रमावस्थेमध्ये त्या ठिकाणी जातो। मला त्या सगळ्यांना सांगायचं की बाबांनो, काही काळजी करू नका, आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखालीच नेतृत्वाखालीच ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झालेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अनेक चढ उतार आले। राजकारणामध्ये अशा प्रकारची कधी सत्ता होती कधी सत्ता नव्हती, परंतु ज्या काही बातम्या पसरवल्या जात आहेत त्या जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत, त्याच्या मागं आता महाराष्ट्रातल्या जनतेच्या पुढे महत्वाचे प्रश्न आहेत, त्या महत्वाच्या प्रश्नाचं
लक्ष दुसरीकडे डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न, मग तो महत्त्वाचे प्रश्न कुठले आहेत, तो बेरोजगारीचा आहे, तो महागाईचा आहे, तो अवकाळी पाऊस जो पडतोय, गारपीट जी होतीय, त्याच्यातनं जे फळबागांचं पिकांचं नुकसान होतंय, पंचनामे वेळेवर होत नाही, तिकडचं लक्ष डायव्हर्ट त्या ठिकाणी केलं जातं, 75,000 भरतीचं निर्णय जाहीर केलेला होता ती भरती अजून त्या ठिकाणी होत नाहीये, किंवा खरेदी केंद्र अनेक ठिकाणची बंद पडतायत, ती खरेदी केंद्र चालू करण्याच्या करता खरं सरकारने पुढाकार घेतला पाहिजे, वेळ पडली तर केंद्राशी बोललं पाहिजे, कांदा उत्पादक शेतकरी, इतर वेगवेगळ्या प्रकारचा उत्पादक शेतकरी, कापूस उत्पादक असेल किंवा ह्या सगळ्या अवकाळी पावसामुळे जी पिकं आताच्या काळामध्ये शेतामध्ये उभी होती त्याचं नुकसान झालेलं आहे, त्याला मदत झाली पाहिजे, त्याच्यामध्ये पेरूच्या बागा, पपईच्या बागा असतील, द्राक्षाच्या बागा असतील, आंब्याचा मोहर असेल, आंब्याचा फळं असतील, अशा अनेक प्रकारचे जे काही फळबागा आहेत त्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी दौरा केला, ते त्यांचं काम होतं, ते त्यांचं कर्तव्य होतं, परंतु तो दौरा केल्यानंतर लोकांना जी तातडीची मदत व्हायला पाहिजे ती मदत होताना दिसत नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्याचा जे अतोनात हाल होत आहेत ते होताना, ते दूर होताना दिसत नाहीत. हरभराच्या बद्दलची खरेदी केंद्र ही त्या बाबतीमध्ये बारदाना नाही म्हणून खरेदी केंद्र बंद पडली, ही काही उत्तर झालं? बारदाना गोळा करायचं किंवा बारदाना तिथं उपलब्ध करून देण्याचं काम कोणाचं आहे? सरकारचं आहे. सरकारने ज्यांच्यावर जबाबदारी टाकली त्यांचं आहे. मी ह्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, त्याच्यावर लक्ष नाही. आपला सकाळपासून मला जो सरकारी बंगला देवगिरी मिळाला त्याच्या मागे कॅमेरे काय लावताय बाहेर? अरे काय चाललंय तुमचं? त्याच्या पाठी बाहेर कॅमेरे लावून मी तिथं बोलणार आहे तुमच्याशी? मी बोलायचं झालं तर इथं बोलीन, मी बोलायचं झालं तर पार्टी कार्यालयामध्ये बोलीन, मी बोलायचं झालं तर विधिमंडळामध्ये परवानगी घेऊन आतमध्ये हॉलमध्ये तुमच्याशी त्या बाबतीमध्ये बोलीन, किंवा कार्यक्रमाच्या निमित्तानं कुठं नागपूरला किंवा दुसऱ्या कुठल्या शहरात गेलो तर तिथं पत्रकार मित्र जिथं भेटतील तिथं बोलीन. परंतु आपण पण काही त्याच्यामध्ये सभ्यता पाळली पाहिजे. जरूर तुम्हाला बातम्या मिळाल्या पाहिजेत आणि तुम्हाला तुमचे वरिष्ठ पण सांगत असतात त्यांना ही बातमी मिळाली, मग तुम्हाला कशी मिळाली नाही, आणि त्याच्यावर तुमचंही पण अडचण होती ह्याची जाणीव मला आहे. पण माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे, प्रिंट मीडियाला पण आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाला पण ह्या कुठल्याही गोष्टीमध्ये तथ्य नाही, तुम्हीच अंदाज व्यक्त करतायत. कोण अंदाज व्यक्त करते मला माहित नाही. आता मी तर मगाशी काही पत्रकारांना म्हणलं तुम्हाला काय अफिडेव्हिटवर लिहून देऊ का काय का स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ, अशा पद्धतीची वेळ तुम्ही आणली, हे बरोबर नाही. माझी आपल्याला विनंती आहे की हे जरी उद्याच्याला सरकारच्या बद्दल सुप्रीम कोर्टाचा काय निकाल लागेल तो लागेल, आम्ही महाविकास आघाडीच्या सभा सुरू केलेल्या तिथं अजित पवार ते बाळासाहेब थोरात बोलले नाही त्याची बातमी नाही, बाळासाहेब थोरात पण बोलले नाही, इतर नेते मंडळी अनेक बोलली नाही. ठरलंय काय त्या दिवशी की प्रत्येक पक्षाचे दोन लोक बोलणार. आम्ही तिथं ठरवलं की जयंत पाटील आणि आपले अनिल देशमुख बोलतील, संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये अजित पवार आणि धनंजय मुंडे बोलतील. आता मुंबईमध्ये एक मेल सभा आहे तिथंही आम्ही ठरवू कोणाला बोलायचं. पण बोलणाऱ्यांच्या बद्दलची बातमी देण्यापेक्षा अजित पवार का बोलले नाही, अरे एवढं का प्रेम होतो चाललंय माझ्या? एक मिनिट, ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या बरोबर नाही. आणि आम्ही ठरवलेले शिवसेनेचेही दोघं बोलणार, काँग्रेसचेही दोघं बोलणार, राष्ट्रवादीचेही दोघं बोलणार. वेळेमध्ये सभा उरकली पाहिजे, फार भाषणं लांबत गेली आणि 3-4 तास सभा चालली तर लोकही कंटाळतात, त्याच्यावर लोकांची पण सहनशीलता आम्हा लोकांना बघावी लागते. आणि आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी नीटपणे लोकांच्या समोर महाविकास आघाडीच्या निमित्तानं मांडायच्या असतात, ठेवायच्या असतात. त्या मीडिया तर तुम्ही तर वेगवेगळे चॅनल लाईव्ह दाखवतात, त्याच्यामुळं आमचं काम तुम्ही खूप मोठ्या प्रमाणावर करतात, त्याबद्दल धन्यवाद. पण हे असलं वेगळ्या पद्धतीचं काम जे सुरू केलेलं आहे, बातम्याचा जो विपर्यास करायला सुरुवात, हा दुसरं एक ते ट्विट दाखवायला सुरुवात केली. अजित पवारच्या ट्विटमध्ये आमकं हलवलं. माझ्या ट्विटमध्ये मी उपमुख्यमंत्री असताना ज्या ट्विटरवर दाखवलेलं होतं त्याच्यातलं उपमुख्यमंत्री पद गेल्यावर ते काढलं आणि बाकीचं आहे तसंच आहे. परंतु त्याच्यातनं काही लोक गैरसमज करून घेतात.
तुम्हीच म्हणायचं ह्याच्यातनं ट्विट मधनं झेंडा काढला, अमकं काढलं, तमकं काढलं. आता तिथं काही झेंडा सारखाच इथं लावून ठेवू फिरो, मला तर काही कळत नाही. तुम्ही कशाचा ना बाबांनो, आणि जे झालं असेल तर मीच सांगेल ना. तुम्हाला दुसऱ्या कुणाला ज्योतिषाची गरज नाही आणि दुसरीकडनं बातम्याही काढायची गरज नाही. परंतु तशा पद्धतीनं कुठलाही आम्हा लोकांच्या मनामध्ये नाहीये, त्याच्यामध्ये कुठलीही चर्चा नाही. आपणच तशा प्रकारच्या कोणी जरी बातम्या पेरण्याचंही काम काही आमच्याबद्दल विघ्न संतोषी लोक करत असतील, मी माझ्या पक्षाशी म्हणत नाही, माझ्या पक्षामध्ये माझ्याबद्दल आकाश असणारं कुणी नाही, परंतु पक्षाच्या बाहेरचे आणि काही काही तर बाहेरच्या पक्षाचे स्पोक्समन, ते आता राष्ट्रवादीचे स्पोक्समन झाल्यासारखंच चाललंय. त्यांना कुणी अधिकार दिलाय कुणी असतो? पार्टीची मीटिंग ज्यावेळेस होईल त्यावेळेस मी विचारणार आहे. तुम्ही ज्या पक्षाचे स्पोक्समन आहात त्या पक्षाचं सांगा ना काय सांगायचं ते. तुम्ही ज्या पक्षाचं ते मुखपत्र आहे त्याबद्दल बोला, पण तुम्ही आम्हाला कोट करून ते असं झालं तसं झालं फलानं झालं. आम्ही आमचे स्पष्टपणे भूमिका मांडायला खंबीर आहोत. आमचं वकील पत्र दुसऱ्यांनी कुणी घेण्याचं काही कारण नाही. आम्ही गेलो एक मिनिट सुनो ना, जरा सुनना आहे की जाऊ. या संदर्भामध्ये आमचं वकील पत्र दुसऱ्यांनी कोणी घेण्याचं कारण नाही. त्यांनी त्यांची भूमिका त्या ठिकाणी मांडावी. आमची भूमिका मांडण्याच्या करता आमच्या पक्षाचा प्रवक्ता स्पोक्समन आमच्या पक्षाचे नेते राष्ट्रीय स्तरावरचे असतील, राज्याच्या स्तरावरचे असतील, हे त्या बाबतीमध्ये मजबूत आहे. कारण नसताना मग ह्या अशा बातम्या आल्या तर आमचे मित्रपक्ष पण जे आहेत, आता उद्धव ठाकरे साहेबांना पण काही जण प्रश्न विचारतात, त्यांनी काहीतरी उत्तर देताना सांगितलं मी एकटा लढी. अशा पद्धतीनं वास्तविक आम्ही दोघं तिकडनंही बरोबर आलो होतो. मी पण त्यांना सांगितलं ह्याच्यामध्ये काही तथ्य नाही. किंवा काही जण पृथ्वीराज बाबांना विचारतात, काही जण इतरांना विचारतात, आणि काही काही जण तर त्या शिंदे गटाच्या शिवसेनेचे तर ते सांगतात की आम्ही बाहेर पडणार, आम्ही असं करणार, आम्ही यांना घेणार नाही. अरे कोण चाललंय तेव्हा तुम्ही घेणार आणि कोण काय करतंय मला तर काही त्याच्याबद्दलचं. आणि बरेच जण आपल्या ट्विटवरून काही मंत्री, आता मंत्र्यांनी काय बोलावं तर त्यांचा अधिकार आहे, पण माझं तुम्हाला स्पष्ट सांगणंय आता ह्या गोष्टीला पूर्णपणे थांबवा, आता त्याचा तुकडा पाडा. यामध्ये कारण नसताना गैरसमज करून देऊ नका. अशा प्रकारे कुठल्याही 40, 50, 60 अशा सह्या झालेल्या नाहीत, सह्या घेतलेल्या नाहीत. आम्ही परिवार म्हणूनच काम करतोय, उद्याच्याला परिवार म्हणूनच काम करत राहणार आहे. पण जी काही संभ्रम असतान गैरसमज निर्माण करून देण्याचं काम जे चाललेलं आहे आणि त्याच्यातनं पुन्हा प्रश्न विचारून, मग आम्ही पण माणूस आहे, आम्ही पण हाडामासाचेच आहोत, मग आमची पण कधी कधी सहनशीलता संपती, ती आमचा पण सहनशीलतेचा अंत होऊन देऊ नका अशी माझी तुम्हाला विनंती आहे. अरे थांबा रे बाबा, या संदर्भामध्ये आज पवार साहेबांचं सकाळी जे काही त्यांनी मीडियाला सांगितलं ते तुम्ही बघितलं, ज्या सगळ्या तथ्यहीन गोष्टी आहेत असं सांगितलं. त्याच्या संदर्भामध्ये आता आमचे वरिष्ठ नेत्यांनी पण सांगितलेलं आहे, मी पण सांगितलेलं आहे. मी आज सांगतो इथं काही आमदार आहेत त्यांना विचारा खासगी की कुणाची सही घेतली का. एकाची कुणाची सही घेतली नाही, सही घेण्याचं कारणच नाही ना. जो काही निर्णय त्या बाबतीमध्ये उद्याच्याला पार्टी म्हणून घेतला जाईल तो सगळे मिळून त्या बाबतीमध्ये घेतील. परंतु आता पार्टीनं निर्णय घेतलाय की महाविकास आघाडी मजबूत करण्याचा आणि सभाही ठरलेल्या आहेत. आता 1 मेला आपल्या DK शिवला सभा आहे. उलट आहो त्या सभेच्या करता काही काही वेळेस परवानग्या द्यायला चालढकल करतात, असं करू नये. सरकार त्यांचं असेल, सरकार आणखी उद्या कुणाचं येईल, पण कुणीच कुणाला संविधानाने जो अधिकार दिलेला आहे, कायद्याने घटनेने दिलेला आहे, त्याचा आदर केला पाहिजे. प्रत्येकाला आपलं आपलं म्हणणं मांडण्याच्या करता हे केलं जागा दिली पाहिजे. मात्र त्याच्यात न्यायालयाने जिथं सांगितलं असेल की हे राजकीय कामाकरता वापरू नका त्याचाही आपण आदर केला पाहिजे. पण हे जे काही सतत चाललेलं आहे हे
कुठेतरी थांबलं पाहिजे असं माझं स्पष्ट पुढे राहणार देखील चर्चा अशी राहते किंवा राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांमध्ये वारंवार गॉसिप असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस हा शिंदे फडणवीस सरकारला भाजपा सरकारला पाठिंबा देईल. असं कोण म्हणणं? नाही, ही जी वर्तुळातली चर्चा, एक एक मिनिट, कोण कुणी चर्चा केली? ह्याचं गॉसिप सुरू आहे म्हणून. गॉसिप गॉसिप तुम्हीच लोक करता ना दादा. आम्ही मी कुणाला सांगितलं? राष्ट्रवादीच्या कुठल्या जबाबदार माणसांनी सांगितलं? सांगा ना मला. या संदर्भामध्ये मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना स्वाभिमानातनं त्या ठिकाणी झालेली आहे. 99 साली 10 जूनला शिवाजी पार्कला, तेव्हापासून आम्ही सगळेजण काम करत आलेलो आहे. आजपर्यंत आम्ही काम करतोय, उद्या पण काम करत राहणार. जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत आम्ही काम करत राहणार. जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत आम्ही पक्षाचं काम करत. मला काय माहिती माझं तेच माझं एवढं प्रेम का होतो चाललंय तेच मला काही कळेल. मी आपल्याला सांगतो की नेहमीच वेगवेगळ्या चौकशी करणाऱ्या ज्या यंत्रणा आहेत त्यांना त्यांचा अधिकार त्या ठिकाणी मिळालेलाच आहे. राज्याच्या स्तरावर एसीबीला आहे, ईओडब्ल्यूला आहे, सीआयडीला आहे, पोलीस खात्याला आहे का नाही? तसं केंद्रामध्ये सीबीआयला आहे, ईडीला आहे, एनआयएला आहे, इन्कम टॅक्सला आहे. नाही, चौकशी तर पहिल्यापासूनच चाललेले आहेत ना. ते काय आज चाललेले आहेत का? एक मिनिट, एमएससी बँकेची चौकशी केव्हापासून चाललेली आहे? वेगवेगळ्या चौकशा त्या ठिकाणी चाललेल्या आहेत. चौकशी केल्यानंतर ते प्रश्नावली विचारतात, प्रश्नावर प्रश्न देतात, त्याला आम्ही उत्तरं देतो. त्या संदर्भात आम्ही आमचं नागरिक म्हणून जे काम करायचं असतं ते करतो. आता परवा केजरीवालांची पण चौकशी सीबीआयने मला वाटतं 8-9 तास केली. राज्याचे मुख्यमंत्री जरी असले तरी त्यांना चौकशी यंत्रणेच्या पुढे जावंच लागतं, चौकशीला उत्तरं द्यावीच लागतात. की आपल्या बदनाम करण्याचा कट आहे तुम्हाला? बदनाम करण्याचा कट आहे का? खारघरमधील घटना घडली त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी हे विचारलं जात आहे का? काय 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 खारघरची घटना घडली त्या पत्रामध्ये सदोष मनुष्यवध समोर दाखल करण्याची मागणी केली. अजूनही सरकारनं कुठलंही पाऊल उचललेलं नाहीये. आम्ही आमची मागणी केलेली आहे, त्या संदर्भामध्ये निष्पाप लोक मृत्युमुखी पडली. कार्यक्रम एवढा मोठा त्या बाबतीमध्ये होता. उन्हाची तीव्रता जबरदस्त आहे. आता पण आपण कुठल्या उन्हामध्ये बसलोय हे आपण आता लवकर संपूया, नाहीतर आपल्यातलंच 1-2 आडवे होतील. आपल्यालाच कुणाला तरी उष्माघात होईल. उष्माघात झाला तर कुणाला आदिवासी खेळण्याचा अधिकार दिलेला नाही. पण माझी आपल्याला पुन्हा पुन्हा विनंती आहे की या संदर्भातल्या ज्या बातम्या पेरल्या जात आहेत, ज्या बातम्या पसरवल्या जात आहेत, ज्या बातम्या त्या ठिकाणी विपर्यास करून दाखवल्या जातात, त्याच्यातनं आमच्या जवळचे कार्यकर्ते पण नाराज होतात, त्यांनाही संभ्रमावस्थेमध्ये जातात. मला त्यांनाही सांगायचं आहे, ह्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाहीये. त्या बातम्यांच्यावर कुठलाही विश्वास ठेवू नका. प्रत्येकाने आपापलं काम करत चला आणि आपापल्या भागामध्ये पक्ष कसा वाढेल, आपली महाविकास आघाडी कशी बळकट होईल याबद्दल प्रत्येकाने योगदान द्या. पूर्णविराम. अजित पवार म्हणतायत की या विषयाला पूर्णविराम द्या. मी किंवा माझ्या पक्षातले माझ्या जवळचे असलेले कुठलेही आमदार कुठेही जात नाहीत. मीही पक्षाचंच काम करत राहणार आहे. या अफवा पसरवल्या जात आहेत, वावड्या उठवल्या जात आहेत, त्या बंद करा असं वारंवार आवाहन केलेलं आहे अजित पवार यांनी. आम्ही राष्ट्रवादीतच राहणार आहोत, राष्ट्रवादीचंच काम करत राहणार आहोत. उगाचच अफवा पसरवू नका. कुठल्याही बातम्या सूत्रांच्या माध्यमातून, या माध्यमातून, त्या माध्यमातून असं करू नका. विरोधक जर जाणीवपूर्वक दुसऱ्या पक्षाचा प्रवक्ता बनण्याचा प्रयत्न करत असतील तर तसंही करू नका. मी कुठेही जाणार नाहीये. माझं आमचं वकीलपत्र दुसऱ्यांनी घेऊ नका असं स्पष्ट केलेलं आहे अजित पवार यांनी.
तुमच्यावर चौकशीचा ससेमिरा लागू नये म्हणून दबाव आहे का, म्हणून तुम्ही दुसऱ्या पक्षात जाण्याचा विचार करताय का, असेही प्रश्न पत्रकारांनी विचारले. त्यांनी उत्तर दिलं की अनेक महिने ही चौकशी सुरू आहे, त्याला मी उत्तर देतो आहे, मात्र असं काहीही नाही, मी कुठेही जात नाही, मी पक्षाचंच काम करत राहणार आहे. अशा प्रकारच्या वावड्या उठल्यामुळं आमचे जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, ते संभ्रमावस्थेत जातात. तर त्या सगळ्यांना सुद्धा आवाहन केलेलं आहे अजित पवार यांनी की अशा कुठल्याही बातम्यांवर विश्वास ठेवू नका, मी कुठेही जात नाहीये. जाणीवपूर्वक या बातम्या पसरवल्या जात आहेत. 40 आमदारांच्या काय, कुठल्याही आमदारांच्या मी सह्या घेतलेल्या नाही. सहज म्हणून ते सगळे मला भेटायला आले होते, वारंवार ते भेटायला येत असतात. नेमकं आपण बघूया पुन्हा एकदा अजित पवार स्पष्ट काय म्हणाले. कारण नसताना माझ्याबद्दल किंवा माझ्या सहकाऱ्यांच्या बद्दल गैरसमज निर्माण करण्याचं काम जाणीवपूर्वक वेगवेगळ्या ठिकाणी होताना मी स्वतः बघतोय. वास्तविक ह्या ज्या काही बातम्या चाललेल्या आहेत किंवा बातम्या दाखवण्यात येत आहेत त्या बातम्यांमध्ये काही तथ्य नाही. निष्काळजीपणा, अतिशय नडला आणि त्याच्यामध्ये सरकारचं ते अपयश होतं ही पण वस्तुस्थिती खरी आहे. त्याच्यामध्ये 5-5 लाख रुपये देऊन त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला, वास्तविक पैशातनं काही मोजता येत नाही. त्यांनी त्यामध्ये त्यांच्या कुटुंबियांना अधिकची मदत केली पाहिजे असं माझं स्पष्ट मागणं आहे. आपण जे काही सातत्याने माझ्याबद्दलच्या बातम्या पसरवताय किंवा दाखवताय मी आपल्याला सांगेन की त्याच्यामध्ये यत्किंचितही तथ्य नाही. तुम्ही जे दाखवलेले 40 आमदारांच्या सह्या घेतल्यात असं काही आमदारांच्या सह्या घेण्याचं कारण नाही. आम्ही सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच आहोत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच राहणार आहोत, त्याच्यामुळे ह्या बातम्यांना कुठल्याही प्रकारचा आधार नाही. निष्काळजीपणा, अतिशय नडला आणि त्याच्यामध्ये सरकारचं ते अपयश होतं ही पण वस्तुस्थिती खरी आहे. त्याच्यामध्ये 5-5 लाख रुपये देऊन त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला, वास्तविक पैशातनं काही मोजता येत नाही. त्यांनी त्यामध्ये त्यांच्या कुटुंबियांना अधिकची मदत केली पाहिजे असं माझं स्पष्ट मागणं आहे. आता गाव खेड्यातल्या वेगवान स्वरूपातल्या बातम्यांकडे वळतोय.